बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान. कोरोना महामारीच्या कालखंडात राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्कर्ष प्रतिष्ठान व कमळापूर ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन कमळापूर या गावात करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांनी रक्तदान करून वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. या शिबिरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वसंतदादा पाटील रक्तपेढीच्या मार्फत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता. उत्कर्ष प्रतिष्ठानने राज्यात रक्ताचा तुटवडा असताना जयंतीनिमित्त केलेले रक्तदान कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी नितांत तांबडे यांनी व्यक्त केला. या शिबिरास गावातील ग्रामस्थ तसेच मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदान करून उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमात संजय गोतपागर, गणेश जाधव, संजय भंडारे, अभिजित अडसुळे, दीपक गोतपागर, सचिन गोतपागर, विशाल गायकवाड, सचिन गोतपागर, संतोष गोतपागर, रोहन साळुंखे, किशोर साळुंखे, प्रदीप गोतपागर यासह इतर 26 नागरिकांनी रक्तदान केले.